वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याकडे एक गाढव होते. या गाढवाने त्या शेतकऱ्याकडे खूप वर्ष काम केलं होतं. जस जसं वय वाढत होतं गाढवाची ताकद कमी झाली होती. जेव्हा त्याला जाणीव झाली की आता तो पोती वाहून नेऊ शकत नाही, एका सकाळी तो शेत सोडून निघून गेला. आता माझ्यामध्ये शक्ती तर उरली नाही, पण माझ्या सुरीला आवाज तर आहे. मी बर्मनला जाऊन गाणे गाऊन पैसे का कमावू नको. रस्त्यात त्याला एक झोपलेला फाउंड कुत्रा दिसला. असा वाटेवर का झोपलायस बाबा? मी एक हाउंड डॉग आहे. वय वाढल्यामुळे माझं स्पीड कमी झालं, त्यामुळे मी मालकासोबत शिकारीला जाऊ शकत नाही. मग तू माझ्यासोबत का येत नाहीस? मी बर्मनला निघालोय सिंगर बनायला. तू माझा बँड जॉईन कर, मी मेंडोलिन वाजवेन आणि तू मला ड्रम वर साथ दे. हाउंड कुत्र्याला ही योजना आवडली आणि तो गाढवा सोबत चालू लागला. थोडे दूर जाताच त्यांना एका घराच्या छपरावर एक मांजर बसलेली दिसली. ती खूप उदास वाटत होती. काय झालं मनी माऊ, खूप चिंतेमध्ये दिसतीयस, काय झालं? आता म्हातारी झाले बाबा मी. आता ना वेगात धावू शकत ना या दातांनी काही खाऊ शकत. उंदीर पकडायचं सोडून मी शेकोटीवर अंग शेकत बसते आयशासारखी. म्हणून मला त्या माणसाने घरातून बाहेर हाकलून दिलं. मग तर तू आमच्या सोबत यायला हवस. तुमच्या सोबत? तुम्ही कुठे जात आहात? बर्मनला निघालोय. आम्ही बँड बनवणार आहोत आणि गाणार आहोत. मांजरी खूप चांगल्या म्युझिशियन असतात. तू हार्मोनिका वाजवू शकतेस बँड मध्ये. हे ऐकताच मांजरीने उडी मारली आणि बँड मध्ये सामील झाली. हे त्रिकुट शेतातून जाऊ लागले. जाता जाता त्यांना एक कोंबडा दिसला जो खांबावर बसून कुकुचकू करत होता. कोंबडे महाराज, आता तर दुपार झाली, सकाळी काय अलार्म लावायला विसरला होतात की काय? उद्या रविवार आहे, माझ्या मालकाने मित्रांना जेवायला बोलावलंय. ते त्यांना चिकन तंदुरी खायला घालणार आहेत. मग इथे थांबलास का तू? पळून का जात नाहीस? मी जाऊ तरी कुठे? म्हटला शेवटचा दिवस आहे, जरा मनसोक्त कुकडी कुतरी करून घ्यावं. ठीक आहे ठीक आहे, तुझा आवाज खराब करून घेऊ नकोस. आमच्या सोबत बर्मनला चल. आम्ही एक बँड बनवतोय आणि तुझा आवाज आवडला आम्हाला. कोंबड्याला ही योजना फार आवडली आणि तो उडत उडत त्यांच्या सोबत जाऊ लागला. पुढे पुढे बाकी तीन, मागे मागे कोंबडा. रात्री आपण शांत झोप घेणार आहोत आणि उद्या एक नवीन सुरुवात करणार आहोत. झोपण्यापूर्वी कोंबडा नाचत बागडत झाडावर पोहोचला आणि तेथून त्याने काहीतरी पाहिलं. मला इकडे प्रकाश दिसतोय, इथे जवळच एखादं घर असावं. मग चला आपण सगळे तिकडे जाऊ. तसही मला जंगलामध्ये झोपण्याची सवय नाही आहे. हो ना, कदाचित तिकडे एखादं हाडही मिळेल चघळायला. हे चारही जण त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागले आणि शेवटी एक घर सापडलं त्यांना. सगळ्यात उंच होत गाढव. त्याने खिडकीतून पाहिलं की आत काय बरं आहे. काय दिसतंय का? अरे बघा इकडे काय आहे. इकडे तर खूप मोठं डायनिंग टेबल दिसतंय. अरे वा अरे वा. आणि त्यावर बरेच खाण्याचे पदार्थ सुद्धा दिसतायत बरं का. आहा, तोंडाला पाणी सुटलं. चला चला ताव मारूया.
थांबा थांबा, काही करू नका, इथे आणखी काहीतरी दिसत आहे। चार बंदूकधारी लुटेरे इथे मस्ती मध्ये जेवणावर ताव मारत आहेत। डाकूचं नाव ऐकूनच सगळे उदास झाले। अरे ते कशाला आले इकडे, मला एवढी भूक लागली आहे। चला पुन्हा जंगलात जाऊ, इथे काहीच करू शकत नाही। आपण या डाकूंना घाबरवू शकलो असतो तर। बर हे बघा, एक मार्ग आहे यांना पळवून लावण्याचा, आता लक्षपूर्वक ऐका। एकावर एक चढले हे चौघे। आणि अचानक चारही जण एकत्र गाऊ लागले। असा भयंकर आवाज झाला की तो ऐकून डाकूंच्या पाचावर धारण बसली। चौघांनी मिळून खिडकी तोडली आणि गाढवाने आत उडी घेतली धडामकन। अरे पळा, अरे हे जीव घेतील, पळा इथून। अरे हे काय, अरे बापरे पळा। अरे बापरे, आपल्या बंदुकी तेथेच सोडून डाकू पळाले जीव घेऊन। आणि हे चौघे खूप खुश झाले। जसा विचार केला होता अगदी तसंच झालं। आता टेबलावर जे पदार्थ होते त्यावर हे चौघे तुटून पडले। खाऊन पिऊन चौघे झोपायला गेले, थकले होते बिचारे। सगळे लाईट बंद करून झोपून गेले। मध्यरात्र उलटून गेली होती। डाकूंनी पाहिलं की घरात लाईट नाही। त्यांनी त्यांच्या लंबूला पाठवलं घरात डोकावून यायला। तो आत गेला तर सगळीकडे अंधार होता आणि त्याला प्रकाश हवा होता। त्याने माचीस लावली आणि मांजरीने त्याच्यावर उडी घेतली। त्याला बोचकारलं आणि होंड कुत्र्याने त्याच्या पायावर चावा घेतला। आवाजाने घाबरून कोंबडाही उठला आणि जोर जोरात कुकुचकू करू लागला। जसा डाकू पळू लागला, बाहेर उभ्या असलेल्या गाढवाने त्याला जोरदार लाथ मारली। घाबरलेला डाकू त्याच्या मित्रांजवळ गेला आणि म्हणाला, अरे त्या घरामध्ये चार राक्षस आहेत, त्यांनी माझ्यावर हल्ला केला। सगळे डाकू तेथून शेपूट घालून पळाले आणि पुन्हा कधी तेथे फिरकण्याचा विचार देखील केला नाही। आपल्या चार म्युझिशियन्सना हे घर अगदी आपल्या घरासारखं वाटलं। म्हणून त्यांनी विचार केला की ब्रेमेनला जायचंच कशाला, सगळे मिळून इथेच राहिलो तर। हे चौघे आयुष्यभर इथेच राहिले, गात राहिले, वाजवत राहिले।